गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा नमस्कार मी राजेश आवलकर लोकलच्या विशेष लोकसंवाद मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत लढा स्वातंत्र्याचा या विषयावरती आज आपण संवाद साधणार आहोत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आता साजरा करणार आहोत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात त्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नाही हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे पण स्वातंत्र्य हे मिळवण्यासाठी जो लढा दिला गेला तो किती कष्टप्राय होता हे देखील आपल्याला काहीना माहिती आहे है। परंतु हा लढा देत असताना स्वातंत्र्यानंतर या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान मात्र विस्मरणात गेलं काही इतिहासात नोंद घेतली गेली काही नोंदही घेतली गेली नाही काहींची आठवणसुद्धा आता राहिली नाहीत या सगळ्या आठवणींचा या विस्मरणात गेलेल्या बाबींचा उजाळा करण्यासाठी आपण लढा स्वातंत्र्याचा या विषयावरती आज आपण संवाद साधणार आहोत आज आपण आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर तेजुमी भालेराव यांना आपण आमंत्रित केलेलं आहे तेजुमी भालेराव या सना भालेराव यांची ह्या कन्या आहेत सना भालेराव हे नाव देखील आपल्याला माहिती आहे या जळगाव नगरीमध्ये निवडून आलेले पहिले हे नगराध्यक्ष आहेत परंतु त्यापूर्वी त्यांचा स्वातंत्र्य लढा देखील तितकाच लक्षात घेण्यासारखा आहे सना भालेराव यांनी स्वातंत्र्याच्या लढामध्ये कशा प्रकारचं त्यांचं योगदान होतं त्यांनी काय पद्धतीने या इंग्रजांशी लढा दिला त्यांच्या काही आठवणी या ताईंजवळ आहेत त्या सगळ्या आपण आज जाणून घेणार आहोत आणि या विस्मरणात गेलेल्या बाबी देखील आपण लक्षात घेणार आहोत ताई सुरुवातीला आमचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत धन्यवाद सना भालेराव हे नाव सुद्धा सगळ्यांना निश्चित आठवण्यासारखं आहे एक स्वातंत्र्य सैनिक एक लढाऊ लढवैया असा व्यक्तिमत्व कामगारांसाठी लढणारा असा व्यक्तिमत्व लाल बावटा ज्याला म्हणतात त्यासाठी त्यांनी दिलेलं कार्य पण आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यांनी केलेलं स्वातंत्र्य लढ्यातील कार्य आम्हाला जरा विस्तारानं सविस्तररित्या आमच्या सगळ्या दर्शकांना सना भालेराव आणि स्वातंत्र्याचा लढा याविषयी जर आपण बोलावं कॉम्रेड सना भालेराव यांच्या कार्याची सुरुवात म्हणा किंवा स्वातंत्र्य लढ्यातला त्यांचा सहभाग हा साने गुरुजींमुळे झाला साने गुरुजी अंबळनेरामध्ये प्रताप हायस्कूलला शिक्षक म्हणून आले आल्याबरोबर ते गुरुजी नव्हते तेव्हा त्यांना ते सगळे साने सर म्हणून ओळखत होते या साने सरांचे जे विद्यार्थी होते छात्रालय मासिक तिथे प्रताप हायस्कूलमध्ये चालवलं जायचं त्या कामामध्ये या सगळ्या साने गुरुजींबरोबर काम करणारी जी दहा मुलं होती म्हणजे साने गुरुजींची धडपडणारी मुले ही कन्सेप्ट जिथून सुरू झाली त्याच्यामधली ही पहिली दहा मुलं त्यात कॉम्रेड सना भालेराव सधू भालेराव म्हणून ते तेव्हा प्रचलित होते राम मोहाडीकर बन्सी कुलकर्णी भालू मांजरेकर शांताराम वाणी हनुमान मारवाडी अशी इत्यादी अनेक नावं त्याच्यात घेता येतील पण ही पहिली दहा मुलं होती की ज्यांनी या साने गुरुजींच्या कार्याला सुरुवात केली होती एकोणावीसशे तीस साली गांधी आयरविंद करार झाला त्या करारानुसार गोलमेज परिषदेसाठी गांधीजी इंग्लंडला लंडनला जाऊन आले तिथे स्वातंत्र्याचा ठराव नामंजूर झाला आल्यावर गांधीजींनी सांगितलं की पुन्हा आपल्याला स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी उभं राहावं लागणार रा आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वदेशीचं स्वदेशीचा नारा दिला आणि स्वदेशीची चळवळ गीतं म्हणणे संध्याकाळच्या सभा असे अनेक कार्यक्रम आपल्या खानदेशामध्ये साने गुरुजींनी सुरू केले अक्षरशः सगळा खानदेश त्यांनी पिंजून काढला आणि ह्याच कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने काय कायदेभंग झाला असेल किंवा अन्य कारणाने गुरुजींना अटक झाली ते धुळ्याच्या तुरुंगामध्ये होते आणि एकोणीसशे बत्तीस साली भुसावळला जो रेल्वेचा पूल बांधला गेला त्या पुलाच्या उद्घाटनासाठी मुंबई राज्याचा गव्हर्नर सर फायड्रिक साईज हे येणार होते आणि त्यांना रिकाम्या हाताने पाठवायचं नाही हे गुरुजींना माहीत होतं की आपल्या खानदेशामध्ये एक गोरा अधिकारी येणार आणि त्याला आपण असं जाऊ द्यायचं की त्याला विरोधसुद्धा दर्शवायचा नाही आम्हाला स्वातंत्र्याच्या प्रतीक जी काही कळकळ आहे ती कळकळ त्यांना दर्शवून देणे आणि विरोध सांगणं की आम्हाला तुम्ही नको आहे हे, हे त्यांच्यासमोर येण्याची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी धुळ्याच्या तुरुंगातून आपल्या या द्या दहा विद्यार्थ्यांना निरोप पाठवला पत्र पाठवलं आणि सांगितलं की तुम्हाला ह्या गोऱ्या अधिकाऱ्याला काळी निशाणं दाखवायची आहेत भुसावळला जाऊन आणि हे काम तुम्ही केलंच पाहिजे आणि त्यासाठी ह्या दहा मुलांनी घरात कुणालाही न सांगता वयाच्या बाराव्या वर्षी तिथून भुसावळ गाठलं एका गोठ्यामध्ये रात्री ते राहिले आणि सकाळी उठल्याबरोबर जेव्हा गव्हर्नर येणार होता त्यांचा तो थाट ही मुलं छोटी छोटी त्या सगळ्या पोलिसांच्या मागे हे उभे राहिले होते आणि पोलिसांनी जेव्हा सॅल्यूट करायला हात वर केले तेव्हा मध्ये जी जागा असायची त्या जागेतनं यांनी पटापटा उड्या मारले आणि गाडीसमोर काळी निशाणं दाखवली अच्छा आणि ती दाखवल्यानंतर त्यांना पटकन उचललं आणि पुन्हा फेकून दिलं तरी हे पुन्हा दुसऱ्या एका ठिकाणी जमा झाले आणि तिथून त्यांनी पुलाच्या उद्घाटनाच्या तिथे गेले आणि तिथे पुन्हा त्यांना काळी निशाणं दाखवून तुम्ही गो बॅक म्हणून त्यांना सांगितलं ह्या मुलांवरती त्यानंतर केसेस दाखल झाल्या केसेस दाखल झाल्यावर सगळ्या मुलांच्या घरी त्यांना माफी मागून घ्यायला सांगितली पण यांनी कुणीही माफी मागितली नाही धुळ्याच्या तुरुंगात जिथे साने गुरुजी होते तिथेच त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं तीन महिन्याची शिक्षा झाली आणि दंड नाही भरला तर पुन्हा एक महिन्याची जास्त शिक्षा अशी चार महिन्याची शिक्षा या मुलांनी धुळ्याच्या तुरुंगामध्ये भोगली साने गुरुजींकडून अनेक उलट ह्या तुरुंगवासामुळे या मुलांची मनं स्वातंत्र्याच्या प्रती आणखीन प्रेरित झाली आणखीन त्यांचे विचार घट्ट झाले कारण तिथे त्यांना ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांचे तर्कतीर्थ शास्त्री असतील साने गुरुजी असतील अशा माणसांचे विचार ऐकायला मिळाले त्यांच्याकडून पुन्हा स्वातंत्र्याबद्दलचं जी काय कळकळ होती जे काय प्रेम होतं किंवा त्याची गरज काय आहे हे त्यांना त्याच्यातून ते कळालं आणि त्या मुलांचे विचार सुदृढ होऊ नये उलट ते बाहेर आले आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुन्हा त्यांनी स्वतःला झोकून दिलं असाही एक किस्सा सना भालेरावांच्या बाबतीत ऐकायला येतो की त्यांच्यावरती एक खटला दाखल झाला आणि त्या खटल्याचा दखल ही पूर्ण देशामध्ये घेण्यात आली म्हणजे लोकमान्य टिळकांनंतरचा जर खटला असेल तर तो सना भालेरावांचा लंडनपर्यंत त्याची दखल घेण्यात आली असा हा कोणता खटला होता आणि कशासाठी दाखल झाला होता एकोणीसशे सेहेचाळीस साली आपल्या भारतामध्ये त्यांनी काही प्रमाणात स्वातंत्र्य दिलं होतं इंग्रजांनी निवडणुका झालेल्या होत्या सरकार काँग्रेसचं होतं परंतु वरती जो रूल होता तो रूल हा इंग्रजांचाच होता अजून पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं अशा वेळेला अंबळनेरला जी प्रताप मिल आहे त्या प्रताप मिलचा संप झाला त्या संपामध्ये आठ कामगार हुतात्मा झाले आहेत पण तो काळा कायदा जो आहे की कामगारांना त्यांच्या त्यांना कुठल्याही प्रकारचे कारण न देता कमी करण्यात येणे तास ठरवणे कामाचे वगैरे अशा अनेक गोष्टींसाठी तो काळा कायदा तयार झाला होता तो नको ह्यासाठी या लोकांनी संप केला होता टाळेबंदी तुम्हाला कामगारांना न विचारता करता येणार नाही अशा अनेक गोष्टींमुळे त्या संपाचा झा संप झाला होता मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीवर गोळीबार झाला गोळीबारात आठ कामगार मारले गेले ते गेल्यानंतर कॉम्रेड सना भालेरावांनी म्हणजे माझ्या वडिलांनी तिथे एक पत्रक काढलं की ही दडपशाही आहे आणि हा काळा कायदा रद्द झाला पाहिजे ह्यासाठी त्यांनी जे पत्रक काढलं याचाच अर्थ असा होता की तो इंग्रजांचा कायदा आहे आणि इंग्रजांचा कायदा हा काळा ठरवणं म्हणजे देशद्रोह आहे म्हणून हा देशद्रोहाचा खटला त्यांच्यावर दाखल झाला जो लोकमान्य टिळकांवरती झाला होता आणि लोकमान्य टिळकांना साडेसात वर्षाची शिक्षा झाली ते आपण सर्वश्रुत आहोत त्या ह्याच्यामध्ये आणि ते ती शिक्षा भोगून परतही आले होते तसंच स तीच प्रोसिजर ह्या बाबतीत सुरू झाली होती पण जळगावला भाऊसाहेब सोनाळकर वकील ह्यांनी तो खटला चालवला होता निळकंठ पाटील म्हणून जळगावचे प्रक हे होते त्यांनी प्रकाशित केलं होतं हे पत्रक पण पुढे त्यांनी ते टिकले नाही पुढे त्यांनी या प्रकरणातून स्वतःचं अंग काढून घेतलं होतं पण पुढे मुंबईला आणि त्यानंतर दिल्लीला आणि शेवटी लंडनला हा खटला चालला पण ह्या खटल्याची शेवट जेव्हा आला तेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे सात वर्षाची शिफारस ह्या खटल्यामध्ये झालेली होती पण स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तो खटला रद्दबातल झाला कारण देशद्रोह हा इंग्रजांशी होता आपल्या भारतीय कायद्याशी तो नव्हता त्यामुळे तो खटा खटला रद्द झाला आणि ती शिक्षाही रद्द झाली पण ह्या खटल्याबद्दल सांगताना मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे हे एकोणावीसशे सेहेचाळीस साली माझी आई इंदुमती भालेराव हिचे मावस भाऊ यांनी माझ्या वडिलांना लग्नासाठी विचारलं होतं की तुम्ही लग्न करणार का माझी बहीण आहे त्यांनी होही सांगितलं होतं पण त्या जोडीला पुढे सांगितलं की माल एकोणीसशे सेहेचाळीस साली म्हणजे ह्या वर्षी जर मला शिक्षा झाली तर साडेसात वर्ष मी काळ्या पाण्याला जाणार आहे त्यामुळे मी हे लग्न करू शकत नाही आणि त्यावेळेला थांबलेलं लग्न हे तेरा वर्षांनी नंतर पुढे झालेलं आहे त्यांचं म्हणजे अच्छा इंदुमती बलराव आणि सना बलराव यांच जे लग्न जुळलं होतं पण ते तेरा थांबल्यानंतर पुन्हा काय कारण तर फक्त देशद्रोह देशद्रोहाचा स्वातंत्र्य प्राप्तीसाठीची कळकळ अच्छा खूप छान तुम्ही अतिशय महत्वपूर्ण आणि एक आमच्या सगळ्या विस्मृतीत जाणाऱ्या ज्या बाबी आहेत याचा आपण उजाळा करून दिला मी आपलं लोक लाईव्हच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो मात्र आपण पाहत आहात लोक तुमच्या मनातलं नमस्कार नमस्कार, नमस्कार।